तर चला लवकर आपण जायचंय. गावदेवी शिरवली टीम 3 षटकांचा सामना, 1 षटक असेल पापापेचा. रमेश म्हात्रे सर उर्फ मेकर आता थोडेसे रेस्ट करतायत, थोडासा आराम भेटलाय. चला उठायचं आपण. तर भास्करजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठापती यावा, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. भास्करजी पाटील साहेब आपण या व्यासपीठापती तमाम मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेतील आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहणार सेमी फायनल नंबर 1 दोन ताकदवर टीममध्ये गावदेवी शिरवली बनाम जांभेरी पडा या दोन ताकदवर टीममध्ये. योगेश मडवी थँक्यू सो मच. नाईट रायडर्समध्ये देखील समालोचन ऐकायला मिळेल योगेश मडवी यांचं देखील. तर चला सलामी जोडी पाठवायची आदर्श क्रिकेट टीम जांभेरी पाडा, कारण गावदेवी शिरवली टीमला देखील बॅटिंग करायची आहे. सागर पाटील आपण सहा मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदानापती आदर्श क्रिकेट संघ जांभेरी पाडा टीमची, सागर पाटील आणि विशाल पाठारे डीजे. फलंदाज असेल सागर पाटील. दोन्ही संघ एकाच विभागातील आणि आमने सामने एक आपल्याला पाहायला मिळतील या सेमी फायनल नंबर 1 मध्ये. दोन्ही टीमला देऊ या मॅचसाठी शुभेच्छा. अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होतोय. भूषण तयार, गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, भरपूर वेगवान चेंडू, धावाची संधी आणि फुटबॉलच्या साह्यानं पायाच्या साह्यानं आपण पाहिलं तर नक्कीच रनआउटची ही चान्स नक्कीच होती आणि परंतु इथून डॉट बॉल आलाय. प्रयत्न केला होता भूषण रनआउट करण्यासाठी परंतु इथून डॉट बॉलची समाप्ती. आज आपण पाहिलं दोन दिवसामधून आमच्यासोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये जॉईंट आहेत ईश्वर पाटील, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. खूप चांगलं अपडेटिंग आमच्यापर्यंत पोहोचवलंय. फटका चांगला आहे, प्लांटेड स्ट्रोक. यावेळेस मात्र खेळाडू येतील पोहोचू शकत नाही आहे आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर. लगातार 3 चौकारांसाठी आशु पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅशबॅक देखील असेल. एटीएम खुलं झालंय. आशु पाटील यांचं देखील चौका ठोकल्या विशाल पाठारेनं राऊंड द विकेट. सेमी फायनल नंबर 1 आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघ ताकदवर आहेत. आज गावदेवी शिरवली टीमनं भरपूर चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि कालचा दिवस गाजवला आदर्श क्रिकेट संघ जांभेरी पाडा टीमनं. ब्लॉकलमध्ये होता चेंडू, फटका चांगला, खोदून काढतोय लॉंग ऑनला. तेजेस उपस्थित, 1 रन्स कम्प्लीट. दुसऱ्या डाबेचा प्रयत्न करता परंतु एकेच डाबेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचली आहे. टोटल स्कोर 5 जबर फलकापती. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट हे सुरू आहे. आमच्यासोबत जॉईंट असेल अपडेटरच्या भूमिकेमध्ये प्रशांत पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगले कॅमेरा बॅक आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जर आपण पाहिलं तर दुबईच्या 10 PLचं देखील रेकॉर्ड ब्रेक केला. आता त्याचं 1,28,500 विभास आपण पाहिले रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. क्वालिटी विथ क्लॅरिटी, टेनिस क्रिकेटला पहिली नक्कीच उंची देणारी ही वेबसाईट तसंच टेनिस क्रिकेट .in. संतोषजी नाणेकर त्याचबरोबर गौरव सावंत आमचे मित्र यांच्या माध्यमातून
ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. राउंड द विकेट फटका इनफील्डच्या वरून खेळले. कपरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक रन्स कंप्लीट आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. दोन धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न लयजित्रो आला. पाहिलं होतं विशाल पाठारेनं आणि वेगानं धाव घेतली सागरनं देखील. तीन रन्स कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. टोटल पोहोचली आहे तीन धाबे बरोबर संघाची धावसंख्या. आठ धावा फलकावरती. बॉल झाले तोपर्यमधील आतापर्यंत चार आणि आठ धाबा खर्च केल्यात गोलंदाज भूषण. चांगली सुरुवात झाली. पावरप्लेच एक षटक आहे. तीन षटकांचा सामना आहे. संध्याकाळचे सत्र आपण पाहतोय. थोडस थंड पाणी दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये सुरू असलेला हा गरम सामना. राउंड द विकेट. यावेळेस वेगवान चेंडू लाईन पावी लागेल. लाईन चुकीची आहे. आउटसाइड डिलेक्शन. पंच रतन माणेरकर यांचा इशारा व्हाईटचा. टोटल पोहोचली आहे व्हाईट बरोबर नऊ या आकड्यावरती. षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील. विशाल पाठारे स्ट्रायकरवरती एक चौका ठोकलाय. राउंड द विकेट. शॉर्ट आर्म बोल करण्याचा प्रयत्न केला. बॉल चांगला आहे. गुडलेंथवरती पडल्यानं चेंडूने किती उचली घेतली आणि जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्या षटकामध्ये करतोय गोलंदाज भूषण पाटील. षटकातील अंतिम बॉल शिल्लक. राउंड द विकेट. हा फटका चांगला आहे. मिस्टर 360 स्टाईल मनीष कोलेकरची आठवण करून देणारा हा फटका आलाय. विशाल पाटारेच्या बॅटमधून चौकार. ऑप्शनच्या बाहेर निघाले. जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि गुडघ्याचा वापर केला आणि चार धाबा एकवटल्या विशाल पाटारेनं. पहिलं षटक झालं कम्प्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदर्श क्रिकेट संघ जांभिली पाटा ए संघ पोहोचलाय 13 या आकड्यावरती. लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून. भरपूर चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी टेनिस क्रिकेट डॉट इनची नक्कीच पहिली वेबसाईट आपण पाहिली जी टेनिस क्रिकेटला मिळाली 2011 साली संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून. आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंना नक्कीच याच वाहिनीनं उंची दिली. अर्थातच आपण पाहिलं सुरुवातीला भरपूर खेळाडू होते. त्यावेळेस मात्र लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं. त्यामुळं आपण पाहिलं तर त्या खेळाडूंची जी आपण पाहिली जी खेळी आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हती. परंतु तेच काम टेनिस क्रिकेट डॉट इननं केलं आणि त्याच वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. ऑन साईडला फटका लॉक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. अशोक पाटील देखील जवळून मॅचला एन्जॉय करतात. थोडासा प्रेशर त्यांच्यावरती देखील आहे. डॉट बॉल आला थोडेसे निराश झाले. निवृत्ती पाटील तयार. यावेळेस देखील मिस होत आहे. फटका व्यवस्थित कनेक्ट होत नाही आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे आलाय. डॉट बॉलची समाप्ती. निवृत्ती पाटील कडे आपण पाहिलं तर वेग भरपूर आहे. रनअप त्याचा कमी आहे. पायाला ज्यावेळेस दुखापत झाली निवृत्ती पाटीलच्या तिथून रनअप त्यानं कमी केला. तरी देखील त्याचा वेग कमी झाला नाही आहे. भरपूर वेगवान चेंडू त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. आणि आत्ताचा बॉल आलाय डॉट. षटकातील बॉल झाले एकूण तीन. तीन बॉल आणि फक्त दोन धाबा खर्च केल्यात. सागर पाटीलला शांत ठेवले निवृत्ती पाटीलने. यावेळेस लॉक केलाय. फटका हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रमेश माते सरांचा इशारा. षटकार. परवन आपण एन्जॉय करतोय. जिंकणार संघ पोहोचेल थेट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. संघ कोणता असेल? आदर्श क्रिकेट संघ जांभिली पेढा की दुसऱ्या बाजूला गावदेवी शिरवली टीम. चला आमचे जांभिली पेढ्याचे सर्व स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. कारण अंतिम सामना सुरू आहे. त्यामुळे आपण सीमारेषेलगत तैनात राहायचं आहे. षटकार आलाय सागर पाटीलच्या बॅटमधून. टोटल पोहोचली आहे षटकारानंतर 21-21 या आकड्यावरती. यावेळेस मिस्टर आमिंग तेजस आलेत. भरपूर वेगानं पोहोचतील का पाहिजे. पोहोचू शकत नाही आहे. रन्स कंप्लीट झाले एकूण दोन. दोन धाबे बरोबर संघ पुढे सरकेल 23-23 आकड्यावरती.
षटक क्रमांक दुसरा मार्ग तीन षटकांचा सामना भरपूर चांगली मैच गावदेवी शिरवली बनाम जांभुली पाडा टीम सुपीडा करून खेळायचं आहे। दोन्ही संघाला विनंती असेल कारण की या ठिकाणी गावदेवी शिरवली टीम आपल्याला देखील बॅटिंग करायची याची देखील नोंद घ्या आणि स्पीड अप करून खेळा। या षटकातील अंतिम बॉल यावेळी स्टॉपेज फटका बसलाय आणि यशांच्या पाठीमागे उल्लास मडवीने टिपला हा जेल सागर पाटील बॅक टू द डगआउट लागणारा पहिला धक्का। षटक झाली कंप्लीट दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल पोहोचली एक गडी बाद 23 आदर्श क्रिकेट संघ जांभुली पाडा टीम आणि आता अंतिम षटक असेल देट ओव्हरचं षटक स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक असेल आणि या षटकामध्ये गोलंदाज झालाय तेजस मडवी खूप चांगला एक घातकी ऑलराऊंडर गावदेवी शिरवली टीमचा यावर्षी भरपूर इनफॉर्ममध्ये हा खेळाडू गोलंदाजी असो फलंदाजी असो भरपूर चांगली राहिली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये सागर बाद झाल्यानंतर दाखल झाले तुषार पाटील कॅप्टन ऑफ टीम संघाचे संघनायक विस्फोटक फलंदाज क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये देखील षटका ठोकण्याची अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज तेजस मडवी तयार स्ट्रायकरला फलंदाज असेल विशाल पाठारे। वैशाल सायकरपती आणि गोलंदाज तयार तेजस मडवी पहिला बॉल या षटकातील यावेळेस फटका चांगला आहे षटकाच्या कव्हरचा खेळाडू उल्हास मडवी बीट झाला थोडस मिसफील झाली आणि जिथे एक रन्स होती तिथे दोन रन्स झाल्यात दोन रन कम्प्लीट होत्यात आणि टोटल पोहोचले 25 आकड्यापती अंतिम षटक सुरू आहे धाबांसाठी संघर्ष सुरू आहे कारण जांभुली पाडा टीमला देखील माहिती आहे गावदेवी शिरवली टीमने आताच चांगला मॅच जिंकला आहे आज त्याने भरपूर चांगला क्रिकेट खेळला आहे त्यांच्या समोर खेळत असताना चांगलं टार्गेट सेट करणं फार महत्त्वाचं आहे त्याच अनुषंगानं सुरुवात जरूर केली आहे जांभुली पाडा टीमनं पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला मिड विकेटला खेळाडू उपस्थित परेश फेकी करतील तोपर्यंत रन्स मिळते एक परफेक्ट फेक ऑन द स्टम्प धावसंख्या पोहोचले 26 आकड्यापती तुषार पाटीलला स्ट्राईक मिळणं देखील फार गरजेचं आहे कारण याच्याकडे क्षमता भरपूर आहे हवेच्या विरुद्ध दिशेने देखील षटकार ठोकताना आम्ही कित्येक वेळा पाहिलंय तुषार पाटीलला लॉकलमध्ये चेंडू ऑन ड्राईव्ह झाले ऑन साईडला खेळले आहेत मिड विकेटला थोडेसे फंबल झाले परेश फेकील तोपर्यंत पुन्हा एकदा रन्स कम्प्लीट झाले दोन धावसंख्या पोहोचली एकूण टोटल 28 आकड्यावरती प्रत्येकी बॉलवरती धाबेनं महत्वाचं आहे डॉट बॉल या ठिकाणी जर आले तर कुठेतरी स्कोर कमकुवत पाहायला मिळेल जर प्रत्येकी बॉलवरती धावसंख्या आली तर एक चांगल्या फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचेल तो म्हणजेच जांभुली पाडा संघ यावेळेस लाईन चुकीची यस आउटसाइड ही ऑप्शन पंचांचा इशारा व्हाईट झाला आणि एक्स्ट्रा धाबे बरोबर टोटल पोहोचेल 29 आकड्यावरती षटकातील अद्याप 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आज प्रेक्षक वर्ग देखील भरपूर संख्येने उपस्थित आहेत त्या तमाम लाडके प्रेक्षक वर्गांचं देखील हार्दिक स्वागत असेल पुढचा बॉल यावेळेस मध्ये समोर खेळलेत खेळाडू उपस्थित आणि टिपले हा जेल विशाल त्या ठिकाणी होते विशालना टिपला हा जेल आणि लागले अजून एक धक्का जांभुली पाडा टीमला संघनायक तुषार पाटील बॅक टू दडेगाव इथून
फटका पसरला, लॉन्ग ऑफ रिझनला विशालला टिपला, हा जेल ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो नेकेस टीव्ही स्क्रीनवरती. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला फास्ट खेळायचं आहे थोडं गाव दबी शिरीर टीम, नंतर आपल्यालाच बॅटिंग करायची याची आपण नोंद घ्या. तेजस मडबी पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील संधी आली आहे. वेल जस वेल कॅच, क्या बात आहे. शॉर्ट फाइन लेगला राजेश त्या ठिकाणी होते आणि एका हाताने टिपला जाईल. कार्बन कमाल कॅच. हा जेल टिपलाय आणि विकेटचं पतन. रुपेश शून्यावरती बाद. नवीन खेळाडू राकेश पाडारे. राकेश आणि विशाल ही दोन्ही बंधुरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र बॉल शिल्लक आहे अंतिम या पहिल्या सत्रातील. चांगली गोलंदाजी, मी म्हटलं अगोदरच तेजस मडबी एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि आज त्यानं भरपूर चांगली कामगिरी केली आहे. या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील चांगला बॉल, परंतु पाहावं लागेल व्हाईट बॉलचा इशारा. पंचरत्न नाणेरकर इशारा करतात व्हाईटचा. टोटल पोहोचली 30 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. या क्षणाला या धावा देखील भरपूर उपयुक्त ठरतील कारण संध्याकाळचं सत्र आहे. अंतिम बॉल राऊंड द विकेट. कोलपट्टा पॅसा बॉल ऑन साइडला खेळले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. परेश आले वेगानं फेकी करतील. धावाची संधी आणि फलंदाज होतील बाद. एकच धाव मिळते शेबलच्या बॉलवरती. धावसंख्या झाली प्रथम बॅटिंग करत असताना 31. 31 धाबा बनल्यात आणि 32 धाबेचं लक्ष ठेवलंय जांभिलीपाडा टीमनं. गावदेवी शिरवली या टीम समोर त्वरित जायचंय. जांभिलीपाडा टीम आणि क्षेत्रक्षण लाभायचं आहे आणि लगेच आपण डगआउट मध्ये. गावदेवी शिरवली टीम आणि त्वरित सलामी जोडीला पाठवायचं आहे. डीज आहे लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. गावदेवी शिरेव टीम सलामी जोडी पाठवायची आहे. थर्टी वन 31 धावा बनल्या. 32 धावेचं लक्ष आणि सलामी जोडी लवकर पाठवा आपण. तर 32 धाबेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती. परेश आणि रेवनाथ पाहिले. ज्या परेशनं आपण पाहिलं मागचा सामना भरपूर चांगला जिंकून दिला आपल्या टीमला. विस्फोटक खेळ केली तो परेश गेलाय सलामीला आणि त्याला साथ देईल रेवनाथ पाहिले. चला टीम मिटिंग नकोय सागर पाटील. जांभिलीपाडा टीम त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आपण. अंतिम सामना सुरू आहे. सेमी फायनल नंबर 1. कोणता संघ पोहोचेल स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये? कोणत्या संघाला तिकीट मिळेल मेगा फायनलचा? हरणाऱ्या संघाला मिळेल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी, परंतु जिंकणाऱ्या संघाला
चैम्पियन बनने की संधि मिले कि रनर अप देखी बनता है। जबरदस्त मैच गावदेवी शिरवली बनाम फाइट करते है आदर्श क्रिकेट संघ जांभिवली पाडा टीम। वेल घेऊ नका सागर पाटील, चला शतक लावून घ्या। पण गावदेवी शिरवली टीम ची सलामी जोड़ी मैदानाच्या आत मध्ये पोहोचली आहे। पापापेचा पहिले षटक असेल आणि पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रुपेश पाटील। दोन खेळाडू बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील। मिड विकेट ला एक खेळाडू असेल राकेश पाटारे आणि लॉन्ग ऑन ला एक खेळाडू असेल विशाल पाटारे। दोन्ही बंधुरांची जोड़ी हि पापापेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल, अर्थात सर्कल पाबंदीच्या बाहेर पाहायला मिळेल। गेम ऑन, पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटक्यामध्ये ताकत नाहीये परंतु धावा मिळतील। यावेळेस मात्र गावदेवी शिरवली टीमला चार धावा सौकार। टॉपेज लागले आणि चौकार मिळाला, टोटल पोहोचली चार वती, चार नकात खुले झालं। रविनाथ माईलेचं गावदेवी शिरवली टीमचा 32 धावेचा पाठलाग करतोय या सामन्यामध्ये संघ गावदेवी शिरवली टीम। सुरुवात चांगली झाली आहे शिरवली टीमची। पुन्हा एकदा रुपेश पाटील तयार। हा बॉल चांगला आहे, वेगवान चेंडू, भरपूर चांगला चेंडू होता, ब्रह्मास्त्राचा वापर केला, बीट झाले होते पूर्णपणे। रविनाथ माईले डॉट बॉल ची समाप्ती ते पाहायला मिळेल। अजून 28 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता किती बचावलेत या ठिकाणी रविनाथ माईले आणि डॉट बॉल आलाय। यावेळेस मात्र संपर्क झालाय की नाहीये पंच सांगतील। स्ट्रॉंग अपील, ये संपर्क झाला नाहीये, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम। रमेश म्हात्रे सर आणि दुसऱ्या बाजूला मेन पंच ज्यांच्याकडे अपील केली रतन माणेरकर सर। डॉट बॉलची समाप्ती, प्रत्येकी डॉट बॉल सामन्यावरती पकड निर्माण ठेवेल आणि थोडासा प्रेशर निर्माण करेल फलंदाजावरती। हा फटका चांगला आहे, फ्लिक टॉप द रिस्ट, रिटचा वापर केला त्या ठिकाणी, मिड विकेटला खराब शतरक्षण। एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे। राकेश पाटारेनं थोडीशी मिसफेअर केली आहे, रन्स मिळाल्या दोन, टोटल धावसंख्या पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 6 धाबा। बॉल झाले षटकातील एकूण 4-6 धाबा कंप्लीट झाल्या स्कोरबोर्ड वरती। विजयासाठी 32 धाबेची गरज आहे आणि अजूनही रन्सची गरज आहे 26 धाबेची। 14 चेंडू आणि 26 धाबेची गरज, मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतंय। रुपेश पाटील तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। बॉल चांगला आहे, बॉल पडण्याच्या अगोदर अशोक पाटील यांच्या मुखातून आवाज आला, मस्त आहे। डॉट बॉल ची समाप्ती, क्या बात आहे, अजूनही चिकट्या बॉलर येणे देखील बाकी आहे। महेश पाटील ज्यांना भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे कालच्या दिवसामध्ये आणि आज त्याचं चालणं ह्या मॅच मध्ये फार महत्वाचं आहे जांभिवली पाडा टीम साठी। डॉट बॉल आलाय, 5 बॉल धाबा बनल्यात सुरबडवती, 6 धाबा अंतिम बॉल। हा फटका चांगला, खेळाडू उपस्थित विशाल पाटारे नटीपला हा जेल आणि लागलाय गावदेवी शिरवली टीमला पहिला धक्का। अरे पतन, पहिले षटक झालं कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे रुपेश पाटीलनं। एक गडी बाद केला आणि फक्त 6 धाबा खर्च केल्यात। पहिले षटक भरपूर चांगले राहिले जांभिवली पाडा टीम साठी। येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता 26 धाबेची गरज। संघाचा तारणार मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय ज्याच्या नावानं या वर्षी हा संघ खास करून ओळखला जातो, तेजस मडबी मैदानाच्या आतमध्ये दाखल। दुसऱ्या एंडला आपण पाहतोय परेश न देखील भरपूर चांगली बॅटिंग केली मागच्या सामन्यामध्ये, तोच परेश आलाय स्ट्रायकरमध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट ज्यांना नेहमीच कमी डबा खर्च केल्यात चिकट्या बॉलर या नामानं सुप्रसिद्ध महेश पाटील गोलंदाजी मार्गपती। 12 बॉल सबीची गरज आहे, सामना भरपूर महत्वाचा आहे। जांभिवली पाडा टीम वेळ घेतात आपण, प्लीज सूचना देतात पंच देखील स्वप्नील पाटील, लक्ष असू द्या आपलं देखील, शतक्षण त्वरित सजवायचं आहे। आणि महेश पाटील साठी नक्कीच अशोक पाटील यांच्याकडनं
ओवर मध्ये जर 3 विकेट्स घेतले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. 12 बॉल सभीची गरज. पहिला बॉल या षटकातील आणि पहिलाच बॉल विकेटचा पतन महेश पाटील उर्फ चिकट्या बॉलरना. पहिला विकेट घेतलाय. पाणीसाठी पारदर्शकांचा वर्षा होतोय. जांभिले गावचे बाला सावंत यांच्याकडनं महेश पाटीलला लगातार 3 विकेट घेतले तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि ओव्हर मध्ये 3 विकेट घेतले तर आशु पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सचिन दादा पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज येत नाहीये. अजूनही आतिश शेठ पाटील देखील असतील. अजून जर कॅश प्राइज आले तर दाबा कमी खर्च होतील आणि विकेट देखील येतील. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भूषणाला आहे. येणारे चेंडू 11 विजयासाठी सभी दाबेची गरज. षटकार आणि चौकारांची गरज आहे कमबॅक करण्यासाठी. गावदेवी शिरवली टीमला महेश पाटील तयार. यामध्ये चांगला चेंडू. क्या बात आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला. वेग भरपूर आहे. महेश पाटील करे गुडलेंथमध्ये पडल्यानंतर चेंडू यशांचा वेध घेत जातोय स्वप्नील पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येकी डॉट बॉल सामन्यामध्ये शिरकाव करून देईल. जांभिली पेठा टीमला समीकरण बदललं. 10 चेंडू आणि आता गरज येते मॅच मध्ये सवी धाबेची. 10 चेंडू सवीची गरज. 2 बॉल फेकलेत. 1 विकेट प्राप्त केले महेश पाटीलनं. पुन्हा एकदा तयार भूषण स्ट्रायकिंगवरती. हा फटका हवेमध्ये खेळाडू पोहोचू शकत नाही. एक रन्स कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि धुरंदरच कंप्लीट झाल्यात. 2 डाबे बरोबर संघ पोहोचलाय. 19 या आकड्यावरती विजयासाठी गरज आहे. मॅचचं इक्वेशन 9 चेंडू आणि 24 धाबेची गरज आहे. अजूनही सामना संपला नाही आहे. संध्याकाळचं सत्र जरी असलं तरी या सत्रामध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पूर्णपणे स्वीकार होईल आणि यावेळेस मात्र महेश पाटील पुन्हा एकदा तयार. फटका चांगल्या ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. विशाल पाटारे वेगान आलेत. एक जाव कंप्लीट. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि माजी नगरसेवक सचिन दादा पाटील यांचं एटीएम देखील खुलं झालं आहे. 3000 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 विकेट जर घेतले ओव्हर मध्ये जर 3 विकेट घेतले तर सचिन दादा पाटील यांच्याकडे देखील 3000 रुपये आणि बाला सावंत अर्थात जांभिली गावच्या यांच्याकडनं 2000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी आणि आशु पाटील यांच्याकडनं 3 विकेट एका ओव्हर मध्ये घेतले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. फटका चांगलाय. उंची जास्त लांबी पावी लागेल आणि या क्षणाला मी म्हटलं षटकार येणं महत्वाचं आहे. ठोकलाय षटकार फलंदाज तेजस ना डीज आहे. अर्थातच तेजस मडवी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत गावदेवी शिरवली टीमच्या विजयाच्या आशा देखील पल्लवित असतील. समीकरण बदल. 7 चेंडू 17 धाबेची गरज आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. तेजस मडवीला हौसला बुलंद ठेवावा लागेल आणि आपल्या टीमसाठी दाबा बनवावे लागतील. दुसऱ्या एंडला महेश पाटील ज्यानं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. आत्ता कमबॅक करणं यावरती फार महत्वाचं. प्रेशर मध्ये थोडासा दबाव मध्ये देखील असेल महेश पाटील. दुसऱ्या एंडला तेजस मडवी विस्फोटक आणि घातक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमध्ये षटकाराला आहे. 7 बॉल 17 गरज आहे. राऊंड द विकेट अंतिम बॉल. आडवा बॅटनं पाठवला चेंडूला. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. तेजस मडवी ऑन अ फायर. मॅच मध्ये ट्विस्ट. येणार चेंडू 6 विजयासाठी. 11 धाबेची गरज. हा चेंडू 11 धाबेची गरज. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. आता खऱ्या अर्थानं सेमी फायनलची मॅच मैदानावरती रंगली आहे.
जांभिवलीपाडा बनाम गाव देवी शिरोळ टीम वेळ घेऊ नका. जांभिवलीपाडा टीम क्षेत्ररक्षण लाभायचं आहे. दोन्ही टीम साठी एकच सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. आज वेळ कोणाची बदलेल? गाव देवी शिरोळी टीमची. ही आदर्श क्रिकेट संघ जांभिवलीपाडा टीमची. सहा चेंडू 11 धावेची गरज. लगातार 3 विकेट्स घेतले तर बाला सावंत याच्याकडनं गोलंदाज झाला अंतिम षटकामध्ये. राकेश पाठारेला देखील 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. 6 चेंडू 11 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकेल? आता पूर्णपणे शांतता पाहायला मिळते आमच्या व्यासपीठावरती, कारण जांभिवलीपाडा टीम या ठिकाणी थोडीशी नक्कीच अडचणीमध्ये सापडली या सामन्यामध्ये. सामना सुरुवातीला मजबूत होता, परंतु आता सामना बॅलेन्स झालाय. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. जर एका षटकामध्ये 3 विकेट्स कॅरी केले राकेश पाटील, नंतर आशु पाटील यांच्याकडे देखील 1,000 रुपयाचं कॅश पाहिजे. भूषण स्ट्राईक नंबरती. पहिला चेंडू विकेटचं पतन. आणि आता जसं आपण पाहिलं पाण्याच्या बाहेर मासाळ्यानंतर तो पाण्यामध्ये जाण्यासाठी त्याची तळमळ सुरू असते, तशीच तळमळ स्ट्राईक घेण्यासाठी आता सुरू असेल तेजस मडवीची. फलंदाज बाद 5 बॉल 11 ची गरज. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केले राकेश पाठारेनं आणि सामन्यामध्ये थोडसा कमबॅक. टीम मीटिंग नकोय सागर पाटील अँड कंपनी. 5 बॉल 11 धावेची गरज आहे. सचिन दादा पाटील यांच्याकडनं अजून जर 2 विकेट्स घेतले तर तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल राकेश पाठारेसाठी. पारितोषिकांचा वर्षाव खेळाडू कक्षामध्ये. मडवी 5 बॉल 11 धावेची गरज. तेजस मडवीला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असेल या क्षणाला गाव देवी शिरोळी टीम साठी. सामना कोण जिंकेल? मेगा फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल? कोणाचे स्वप्न होतील पूर्ण या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये? स्वीप करतो यावेळेस फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 रन्स कंप्लीट आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही आहे. 5 अणूमध्ये तिसरी धाव घ्यायला हवी होती, कारण तेजस मडवीला स्ट्राईक मिळाली असती तर त्यांना हा सामना कदाचित लवकर संपवला असता. क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये, पण दुसऱ्या बाजूला हार मंजूर नाही आहे. जांभिवलीपाडा टीमला देखील समीकरण विजयासाठी 4 बॉल 9 धाबेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला 9 धाबा या बनवा बेस लागतील. विकेट यावेळेस मात्र पॅडमध्ये चेंडू आदळला. रन्स कंप्लीट झाले. 1 रन्स येणं महत्वाचं आहे आणि आता मॅच भरपूर चांगली. 3 बॉल 8 धाबेची गरज आणि स्ट्रायकर मध्ये आलाय संघाचा तारणार तेजस मडवी. सामना कोण जिंके? जरा जोरदार आल्या या सामन्यासाठी. थरार नाट्य परिस्थितीला सामना. सामना गरम झालाय. मैदानाच्या आतमध्ये स्मशान शांत दाबायला मिळते. एका बाजूला शांत झालेत गाव देवी शिरोळी टीमचे सर्व समर्थक आणि दुसऱ्यांदा जांभिवलीपाडा टीमचे समर्थक देखील पूर्णपणे शांत झालाय. चिंतेचा सावट दोन्ही समर्थकांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल 8 डबेची गरज. लहर से तैर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती. तुम्हाला कार्य करावं लागेल तरच या ठिकाणी फळ मिळेल. आणि या ठिकाणी तेजस मडवीनं 2 षटकात जरूर टेकले. आता सायकलमध्ये आलाय. षटकात ठोकेल का की दुसऱ्या इनला तेजस मडवीची विकेट्स कॅरी करत संघाला वापसी करून देईल का? राकेश पाठारे 3 बॉल 8 डबेची गरज आहे. खुलबा टप्प्याचा बॉल. स्ट्रॉंग अपील. स्ट्रॉंग अपील केले. एक टप्पा पडला हे सांगत असताना पंच रमेश म्हात्रे सर आणि रतन माणेरकर डॉट बॉलची समाप्ती. आता सामन्यामध्ये मजा आहे. कमबॅक झाले राकेश पाठारेकरनं. 2 बॉल 8 डबेची गरज. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज सामना मैदानावरती. पैसा वसूल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सेमी फायनल कशी असावी तरी असं असावी.
सेमी फाइनल नंबर वन जबरदस्त मैच गाउदी भी शिरवली बनाम त्यांना फाइट करतो आदर्श क्रिकेट संघ जांभीले पडा टीम दोन चेंडू आठ डब्याची गरज आत्ताच्या मालवती धावायला फार महत्वाचं शिरवली टीम साठी आणि यावेळेस मात्र फटक्यामध्ये ताकद नाहीये नितीला मंजूर नाहीये सामना कोण जिंकेल एक चेंडू विजयासाठी कंपल्सरी चार धाव्याची गरज डी हमारे चैनल tennisscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए रंगदार स्थितीला एक बॉल चार धाव्याची गरज क्षेत्ररक्षण लावायचं आहे जांभीलेपणा टीम काय जबरदस्त मैच मैदानावरती तारणहार संघाचा तेजस मडबी झुंज देतो मैदानाच्या आत मध्ये एक हाती किल्ला लढवतोय सामना जिंकून देईल का प्रश्न निर्माण झालाय ज्याच्यावरती कैप्टन ने भरोसा ठेवलाय तो राकेश पाडारे सामना जिंकून देईल का आपल्या टीमला असं म्हटलं जातं संगीत सुनकर बयान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता लोग आज भी पूछते पत्थर को क्योंकि दुनिया में बरस लायक इंसान नहीं मिलता एक चेंडू चार धाव्याची गरज जरा जोरदार झाल्या सामन्यासाठी सामना कोण जिंकेल हुकला तर मुकला ठोकला तर जिंकला आणि ठोकलाय तेजस मडबीला हा षटकार सामना जिंकलाय गावदेवी शिरवली टीम ने अनबिलीवेबल क्रिकेट डीजे बड़ा झटका लग चुका है जांभीले पड़ा टीम को और हार कर भी जीतने वाले को हमेशा बाजीगर का हाथ करते हैं अनहोनी को होनी करने वाला ये खिलाड़ी तेजस मडबी जबरदस्त बैटिंग आणि सामना फिनिश केलाय षटकार ठोकला मैं अगोदर म्हटलं तारणारे संघाचा आणि सामना जिंकून दिलाय तो म्हणजे तेजस मडबी ना कॉन्ग्रेचुलेशन्स आणि हार्ड लक जांभीले पड़ा टीम तेजस मडबी आणि हार्डलक जांभीले पडा टीम हरकत नाही आहे क्रिकेट मित्रांनो असे कित्येक वेळा सामने घडत असतात आणि आज दिवस खऱ्या अर्थानं गावदेवी शिरवली टीमचा होता